पोरा फटाके उडवतात, त्यांच्या जवळ कुणीतरी पाहिजे नवा मोठं, मी आता थांबती नंतर येते. हो हो हो, तेही बरोबरच आहे, राहा त्यांच्या सोबत आणि फटाके फोडून झाले की पूजा करायला ये नक्की. हाय खरच मधु, हे ते गुणी आहे ना आपली गुंजा. हो म्हणजे बघ ना, बाजारात गेली आणि त्या पंटी विकणाऱ्या बाईला मदत व्हावी म्हणून टोपलीवर पंट्या विकत घेऊन आली तिच्याकडून. आई आहेच आपली गुंजा, अशी सगळ्यांना मदत करत असते. वहिनी, दिवाळीसाठी म्हणून मी तिला 1000 रुपये दिले की स्वतःसाठी काहीतरी घ्यावं म्हणून, तर ही सगळे पैसे त्या दिवेपाले बाईसाठी खर्च करून आली. तुमच्या कोणाचं ना एक गोष्ट लक्षात येत नाहीये. नाही म्हणजे तिच्या चांगुलपणातून नेहमी एक अडचण निर्माण होते. आता हे एवढे दिवे आणले आहेत म्हणजे तेलाचा खर्च वाढला. काय गरेशी, असं कितीस तेल लागणार आहे आणि दिवाळी आहे म्हटल्यावर एवढा काय विचार करायचा. अगं उलट तिने जे केलंय ना त्याचं आपण सगळ्यांनी मिळून कौतुकच केलं पाहिजे. काकू तुला ना तिचं खूपच कौतुक आहे. रेशीम पुरे आता, वाद नकोत मला. वहिनी जाऊ दे ना. मधु आता पुढच्या तयारीला लागूयात का? हो. कबीर मुळमय दिवे पेटवून झालेत का? हो. चला बाहेर ठेवूया. भांडू नका. मी 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 मी